नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील, MPSC स्पर्धा परीक्षा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण इंग्लिश न्यूजपेपरमधील जे महत्वाचे शब्दसंग्रह आहे, जे व्होकॅबलरी ज्याला आपण म्हणतो, ते पाहूया. ह्या शब्दसंग्रहाचा किंवा या शब्दांचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अर्थ माहीत असणं खूप गरजेचं असतं, त्यामुळंच याचा आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षामध्ये खूप उपयोग होतो, तसेच दैनंदिन जीवनामध्ये पण आपल्याला याचा फायदा होतो. तर आपण असे काही शब्द जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये वापरतो ते पाहूया. तो शब्द बघा, इथं एक आहे अर्ज, अर्ज, ठीक आहे. आणि दुसरा आहे इलिट, इलिट, ठीक आहे. सध्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर आपल्या इलिट हा शब्द आणि अर्ज हे आपण दोन शब्द बघूया. म्हणजे काय, ट्रम्प टू टॉट US इकॉनॉमी, कॉमा अर्ज म्हणजे विनंती करणे, फेअर ट्रेड ऍट इलिट डाओस मीटिंग, ठीक आहे. तर हे दोन शब्द आपण त्याचा वाक्यात उपयोग पाहूया. तर अर्ज हे जेव्हा तुम्ही ऍज अ व्हर्ब बघता तेव्हा याचा अर्थ बघा की अर्ज म्हणजे आय अर्ज हर टू कम. अर्ज म्हणजे काय, उद्युक्त करणे, म्हणजे असं कळकळीची विनंती करणे अशा टाईपचा त्याचा अर्थ होतो. अर्ज म्हणजे उद्युक्त करणे. बघा, आय अर्ज हर टू कम, मी तिला उद्युक्त केलं म्हणजे येण्यासाठी कन्व्हिन्स केलं एक प्रकारे, टू कम, ठीक आहे. असं आता वी अर्ज यू टू टेक क्विक ऍक्शन, ठीक आहे. असं आपण म्हणतोय वी अर्ज यू टू टेक क्विक ऍक्शन. हे काय झालं, ऍज अ व्हर्ब म्हणून आपण वापरला याचा, ठीक आहे. आता अर्ज ऍज अ नाउन, म्हणजे ही ऍज अ तुम्ही नाम ज्याला आपण म्हणतो ते कसं वापरतो बघा, तीव्र इच्छा, स्ट्रॉंग डिझायर, ठीक आहे, अशा पद्धतीनं. तर बघा, द अर्ज टू हाईड फॉर एव्हर मेड हर फील सिक, म्हणजे प्रत्येक गोष्ट ती लपवण्याची तिच्या इच्छेमुळे किंवा तिच्या स्वभावामुळे ती आजारी पडली, ठीक आहे. अशी इथं काय झालंय, हे अर्ज काय, नाऊन आहे. म्हणजे बघा यांचा कसा तुम्ही उपयोग करू शकता. तर आपण दुसरा शब्द बघितला की इलिट, इलिट, इलिट म्हणजे अभिजात, अभिजात किंवा उच्च समाजातील असा एक उच्च वर्ग म्हणू आपण त्याला, किंवा त्याला अभिजन वर्ग असं म्हणतात साहित्यामध्ये. तर तो शब्द म्हणजे इलिट. आता सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जाते केंद्र सरकारकडे, तर तो काय दर्जा आहे, इलिट स्टेटस. म्हणजे बघा, CM राईट्स टू PM फॉर ग्रँट ऑफ इलिट स्टेटस टू मराठी लँग्वेज. इलिट म्हणजे काय, अभिजात दर्जा देण्याची मागणी, किंवा इलिट, अभिजात, अभिजन, असा त्याचा अर्थ आहे. आता पुढील शब्द बघा, ऍक्विजिशन्स. काय, ऍक्विजिशन्स म्हणजे काय, संपादन करणे, संपादन करणे. याच्यामध्ये बघा, आपण एक पेपरमधील उदाहरण बघूया. हे टायटल आहे, विथ ONGC HPCL डील गव्हर्नमेंट टू हिट डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट. आणि याच्यामध्ये एक शब्द आपल्याला दिसतो, थ्रू धीस ऍक्विजिशन्स ONGC विल बिकम इंडियाज फर्स्ट व्हर्टिकली इंटिग्रेटेड ऑइल मेजर कंपनी. ऍक्विजिशन्स म्हणजे संपादन करणे, ठीक आहे. ऍक्विजिशन, संपादन, याच्यामुळे काय झालं, हे संपादन केल्यामुळे म्हणजे ह्या डीलमुळे ONGC भारतातील पहिल्या क्रमांकाची ऑइल कंपनी बनली आहे, ठीक आहे, असा त्याचा अर्थ. आता बघा, अजून एक आपण शब्द वाक्य पाहूया, दे वेअर सेलिब्रेटिंग अँड ऍक्विजिशन्स ऑफ वर्क्स बाय फेमस ऑथर. म्हणजे ते साजरा करत होते काय, प्रसिद्ध लेखकाच्या कार्याचा, तिथं काय होतं, संपादन कार्याचा सेलिब्रेशन चालू होतं, म्हणजे साजरं करणं चालू होतं त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. संपादन किंवा टू गेन, असा त्याचा अर्थ आहे. आता पुढील शब्द बघा, याच्यामध्ये डेडलाईन एक्सटेंडेड आफ्टर पोर्टल फेसेस स्नॅक, स्नॅक, ठीक आहे ना. स्नॅक म्हणजे काय, तर स्नॅक म्हणजे अडथळा, ऑब्स्टॅकल, डिफिकल्टी. म्हणजे आपण रस्त्यातून चाललोय आणि आपल्याला अचानक काहीतरी एखादा दगड रस्त्यामध्ये येतो किंवा काहीतरी अडथळा येतो आणि आपण थांबतो, म्हणजे तो अडथळा येतो आहे, अडथळा. बघा, म्हणजे ही डेडलाईन काय झाली, वाढवली जेव्हा ते पोर्टलमध्ये काही त्रुटी आल्या त्यावेळी, त्रुटी, असा त्याचा अर्थ आहे. तर हे असे शब्द आहेत. याच्यामध्ये बघा, इट्स अन इंटरेस्टिंग जॉब, द ओनली स्नॅक इज दॅट, म्हणजे तो एक चांगला जॉब होता. द ओनली स्नॅक इज दॅट इट्स नॉट व्हेरी वेल पेड, तो
उच्च पगाराचा नाही आहे, म्हणजे तो एक चांगला जॉब आहे, पण स्नॅक त्याच्यामध्ये एकच त्रुटी आहे की तो चांगले जास्त पगार त्याला नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, तर हे असे शब्द तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही शब्दसंग्रह वाढवा, याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तोपर्यंत थँक्यू.